पोलिसांच्या बाबतीत देखील आपण म्हणालात की काही नवीन आपण करतोय, तर आम्ही कॅबिनेट मध्ये निर्णय घेतलेला आहे 8,000 पोलीस भरती तातडीने काढली पाहिजे, त्याचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यानंतर 12,000 पोलिसांची भरती देखील आम्ही काढतोय, म्हणजे 20,000 पोलिसांची भरती. त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी ज्या आहेत या पोलीस दलामध्ये येतील आणि या राज्याचा कायदा सुव्यवस्था देखील सांभाळतील. अरविंद सावंत यांनी आपल्या पैसे घेऊन हापामध्ये ज्या काही घडामोडी सुरू होत्या त्यामध्ये देखील मला येऊन भेटले होते. त्याने देखील माझ्याकडे भावना व्यक्त केल्या होत्या, जो हो रहा है अच्छा नहीं हो रहा है, जो हो गया वो भी अच्छा नहीं हुआ. बाळासाहेबांना हे आवडलं नसतं. बाळासाहेबांचे विचार जे आहेत ते विचार बदलण्याचं काम किंबहुना बाळासाहेबांच्या विचाराबरोबर सत्तेसाठी तडजोड करण्याचं काम जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे त्या बाबतीमध्ये हापा थोडा नाराज होता. आणि त्यांनी आज मला येऊन इथे ठाण्याला भेटले, नवरात्रोत्सवाचा दिवस होता, त्यांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही पुढे नेताय, हिंदुत्वाचे तुम्ही विचार पुढे नेताय आणि आमचं देखील नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून मी बाळासाहेबांच्या बरोबर अतिशय मनापासून अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत काम करायला इच्छुक आहे आणि त्याने माझ्याबरोबर काम करायचा निर्णय घेतलेला आहे, मी त्याचं मगाशी स्वागत केलेलं आहे. हे मात्र लोक ज्याप्रमाणे थापावर बहिष्कार केलं, पैसे घेऊन प्रवेश केला, कुणी त्यांना अगदी कुत्रे फिरवणारा, मातोश्रीचा कुत्रे फिरवणारा किंवा लादी पुसणारा अशा उपमा देत आहेत, अशा प्रकारे ज्या उपमा दिल्या जाते याकडे कसं बघ? याचा खरं म्हणजे निषेध करावा तेवढा थोडा आहे. अशाच वेगवेगळ्या सगळ्यांना उपमा दिल्यामुळे आज ही परिस्थिती त्यांची झालेली आहे. कोणाला काय म्हटलं, कोणाला काय म्हटलं, सगळ्यांना नोकर समजलं आणि त्यामुळे त्यांची ही परिस्थिती झालेली आहे. थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तो निष्ठावंत माणूस आहे आणि बाळासाहेबांनी त्याला अनेक वर्ष ठेवलं. बाळासाहेब आणि थापा हे जे काही समीकरण अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे, हा थापावर केलेला आरोप हा त्याचा अपमान आहे आणि खऱ्या अर्थाने हा समस्त हे नेपाळी समाज जो आहे इमानदार आहे, सामाजिक असतो आणि म्हणून समस्त नेपाळ समाजाचा नेपाळी माणसांचा हा अपमान केलेला, मी त्याचा जाहीर निषेध करतो.